मोहन रावले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांची त्यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली. उद्या ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 2 महिन्यांपूर्वी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मनसेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, पण राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे शिवसेना नेतृत्वावर त्यांनी टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मोहन रावले आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दिल्लीत तर त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे उद्या ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आपण थेट बोलूया, आपल्याबरोबर आहेत मोहन रावले. मोहन रावलेजी, आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहात असं समजतंय, काय सांगाल? हो, सकाळी आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या 6 जनपद व दिल्लीला भेट झाली आणि त्यांनी सांगितलं, माझ्याकडे बोलून त्यांनी सांगितलं की आता काय करतोय आणि तुझ्यासारख्या कार्य करणाऱ्या माणसं कार्य करत राहिलं पाहिजे म्हणून. तर मी त्यांना विचार काय करू, मग त्यांचं आमच्या एनसीपी मध्ये हो ये म्हणून मी लगेच हो म्हटलं. का त्याच्यावर जो विश्वास दाखवला ना, त्यामुळे लगोलग त्यांना हो म्हटलं. मग तुम्ही राष्ट्रवादीकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या मानत होतो. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीकडून आता निवडणूक लढवणार आहात का? असं काय नाही, असं काहीच कोणती कमिटमेंट नाही, काय नाही काय नाही. उद्या मी आम्ही एकत्र एकच्या फ्लाईटने येतो आणि 3 नंतर आम्ही एकत्र फ्लाईटला होतो, एअर इंडियाच्या फ्लाईटला होतो आणि तिथे मी प्रवेश करेन मध्ये ते. मोहनजी, तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेतली होती, त्या भेटीत काय घडलं होतं? त्यानंतर तुम्ही परत कोणाची? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली होती? आवाज येत नाही. हॅलो मोहनजी, तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेतली होती 2 महिन्यांपूर्वी, त्या भेटीबाबत काय झालं? भेटलो त्याला, फक्त राज ठाकरेंना भेटलो होतो, बाकी काय नाही. आमची राजकीय चर्चा झाली होती फक्त एवढंच सांगतो. पण तुम्ही मनसेत जाणार होतात असंही समजलं होतं? असं काय हे मला, मी पण स्वतः 2-3 महिने ऐकतोय. धन्यवाद मोहनजी, Zee24 ही बातचीत केल्याबद्दल. मोहन रावले आता उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आपण एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. अद्याप निवडणूक लढवण्याबाबत मात्र त्यांनी फारशी माहिती, फारसं काही बोललेले नाही. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.